Hello dear students, today we are going to learn and understand practice set 7 of chapter number 3 integers from 6th standard mathematics. Practice set 7 madhe question ahe, write the proper signs greater than, less than or equal to in the boxes below. Ithe ya boxes madhe integers dilele ahet. आणि या इंटीजर्सला आपल्याला कंपेअर करायचे आहे. म्हणजेच इथे फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे मायनस फोर मोठा आहे की फाईव्ह मोठा आहे. मग अशा प्रकारचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यावं लागेल की इंटीजर्सला कशाप्रकारे कंपेअर केले जाते. चला तर मग आपण जाणून घेऊयात. इफ वी ॲड वन टू एनी नंबर ऑन द नंबर लाईन वी गेट द नेक्स्ट नंबर ऑन द राईट. आता इथे ही नंबर लाईन दिलेली आहे आणि इथे हा झिरो आहे. या झिरोमध्ये जर आपण वन नंबर ॲड केला तर आपल्याला कोणता नंबर मिळतो, तर आपल्याला झिरोच्या लगेचच राईट साईडला येणारा नंबर मिळतो जो की आहे वन. आता या वनमध्ये जर आपण वन नंबर अजून ॲड केला तर आपल्याला कोणता नंबर मिळतो, तर वनच्या लगेच राईट साईडला येणारा टू नंबर आपल्याला मिळतो. टूमध्ये वन ॲड केला की आपल्याला थ्री मिळतो. अशाच प्रकारे आपण थ्रीमध्ये वन ॲड केला की फोर मिळतो, फोरमध्ये वन ॲड केला की फाईव्ह मिळतो आणि असेच पुढचे नंबर्स आपल्याला मिळतात. हे झाले पॉझिटिव्ह नंबर्सचे. मग नेगेटिव्ह नंबर्सचेसुद्धा असेच असते का, तर हो नेगेटिव्ह नंबर्सचेसुद्धा असेच असते. मायनस फोरमध्ये आपण प्लस वन ॲड केला की आपल्याला कोणता नंबर मिळतो, मायनस फोरच्या लगेचच राईट साईडला येणारा नंबर जो की आहे मायनस थ्री. आपण प्रॅक्टिस सेट फाईव्हमध्ये पाहिले की कशाप्रकारे ॲडिशन करायची, त्याप्रकारेसुद्धा आपण ॲडिशन करून पाहूयात. मायनस फोरमध्ये आपण वन ॲड करून पाहूयात. आता या दोन्हींचे साईन्स डिफरंट आहेत, सो आपण इथे राईट करूयात नॉट सेम साईन्स. साईन्स इग्नोर करून आपण फक्त नंबर्स राईट करूयात फोर अँड वन. आता जेव्हा सेम साईन्स नसतात तेव्हा आपल्याला काय करायचे असते, तेव्हा आपल्याला सबट्रॅक्शन करायचे असते. मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो. चला तर मग सबट्रॅक्ट करूयात. फोरमधून मायनस वन केला तर थ्री मिळतो. आता साईन कोणते देणार, प्लस देणार की मायनस देणार, मोठ्या नंबरचे कोणते साईन आहे, मायनस. सो आन्सरमध्ये सुद्धा आपण मायनस साईन देणार. पाहिलं जेव्हा आपण मायनस फोरमध्ये वन ॲड केला तेव्हा आपल्याला किती नंबर मिळाला, मायनस थ्री. मग इथे सुद्धा नंबर लाईनवर कशाप्रकारे आपल्याला शो करता येणार आहे. आता मायनस थ्रीमध्ये आपण वन ॲड करून पाहूयात, लगेचच राईट साईडला येणारा नंबर आपल्याला मिळणार जो की आहे मायनस टू. मायनस टूमध्ये वन ॲड करूयात, कोणता नंबर मिळणार, मायनस वन. मायनस वनमध्ये वन नंबर ॲड केला की आपल्याला नंबर मिळणार झिरो. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, नंबर लाईनवर राईट साईडला नंबर्स इन्क्रीज होत जातात. मायनस फोरपेक्षा मायनस थ्री मोठा आहे, मायनस थ्रीपेक्षा मायनस टू मोठा आहे, मायनस टूपेक्षा मायनस वन मोठा आहे, मायनस वनपेक्षा झिरो मोठा आहे, झिरोपेक्षा वन मोठा आहे, वनपेक्षा टू मोठा आहे. म्हणजेच राईट साईडला, नंबर लाईनच्या राईट साईडला नंबर्स हे मोठे मोठे होत जातात. चला तर मग आता आपण प्रॅक्टिस सेट सेवन सॉल्व्ह करूयात. मायनस फोर मोठा आहे की फाईव्ह मोठा आहे, नंबर लाईनची मदत घेऊयात. इथे झिरो आहे आणि मायनस फोर कुठे आहे, इथे झिरोच्या लेफ्ट साईडला मायनस फोर आहे आणि झिरोच्या राईट साईडला फाईव्ह आहे. मग कोणता नंबर मोठा आहे, ऑफकोर्स फाईव्ह मोठा आहे. मग इथे आपण साईन देऊयात, मायनस फोर इज लेस दॅन मायनस फाईव्ह. नेक्स्ट आहे, एट मोठा आहे की मायनस टेन मोठा आहे. मायनस टेन हा नेगेटिव्ह नंबर आहे आणि एट हा पॉझिटिव्ह नंबर आहे. मग ऑफकोर्स नेगेटिव्ह नंबरपेक्षा पॉझिटिव्ह नंबर हा मोठा असतो. नंबर लाईनवर सुद्धा पाहूयात, हा झिरो आहे आणि झिरोच्या राईट साईडला एट आहे आणि इकडे झिरोच्या लेफ्ट साईडला इथे मायनस टेन आहे. मग कोणता नंबर मोठा आहे, राईट साईडचा नंबर मोठा असतो, मग एट मोठा आहे. सो आपण राईट करूयात, एट इज ग्रेटर दॅन मायनस टेन. नेक्स्ट आहे प्लस नाईन. प्लस नाईन कोणता नंबर मोठा आहे, दोन्ही इक्वल आहेत, राईट. मग इथे आपण इक्वल टूचं साईन देऊयात. नेक्स्ट मायनस सिक्स मोठा आहे की झिरो मोठा आहे, नंबर लाईनवर पाहूयात. इथे हा झिरो आहे आणि मायनस सिक्स कुठे आहे,
इधे आहे, मायनस सिक्स च्या राईट साईडला झिरो आहे. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की नेगेटिव्ह नंबर्स हे झिरोपेक्षा छोटे असतात. मग इथे कोणते साईन येणार? मायनस सिक्स इज लेस दॅन झिरो. नेक्स्ट आहे, सेवन मोठा आहे की फोर मोठा आहे? आता इथे दोन्ही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, मग सेवन मोठा की फोर मोठा? ऑफकोर्स सेवन मोठा, राईट? सो सेवन इज ग्रेटर दॅन फोर. नेक्स्ट, थ्री मोठा आहे की झिरो मोठा आहे? इथे तुम्हाला लगेचच सांगता येणार आहे की थ्री हा झिरोपेक्षा मोठा नंबर आहे. इथे ह्या नंबर लाईनवर इथे या ठिकाणी आहे झिरो आणि झिरोच्या राईट साईडला आहे थ्री, म्हणजेच थ्री हा मोठा नंबर आहे. नेक्स्ट आहे मायनस सेवन आणि सेवन, दोन्ही नंबर्समध्ये कोणता नंबर मोठा आहे? तुम्हाला तर माहीतच आहे की नेगेटिव्ह नंबर्स हे पॉझिटिव्ह नंबरपेक्षा छोटे असतात. नेगेटिव्ह नंबर्स हे झिरोपेक्षाही छोटे असतात. मग मायनस सेवन छोटा आहे की हा सेवन मोठा आहे? पॉझिटिव्ह सेवन मोठा आहे. मायनस सेवन नंबर लाईनवर या ठिकाणी आहे आणि प्लस सेवन राईट साईडला या ठिकाणी आहे. मग प्लस सेवन हा मोठा आहे, मायनस सेवन इज लेस दॅन प्लस सेवन और पॉझिटिव्ह सेवन. नेक्स्ट आहे मायनस ट्वेल्व फाईव. इथे हा नेगेटिव्ह नंबर आहे आणि हा पॉझिटिव्ह नंबर आहे. तुम्हाला माहीतच आहे की नेगेटिव्ह नंबर हे पॉझिटिव्ह नंबरपेक्षा छोटे असतात. मग इथे मायनस ट्वेल्व इज लेस दॅन फाईव्ह. नेक्स्ट, आता इथे दोन्हीही नेगेटिव्ह नंबर्स आहेत, मायनस टू आणि मायनस एट. कोणता नंबर मोठा आहे? मायनस टू मोठा आहे की मायनस एट मोठा आहे? आता नंबर लाईनवर आपण पाहूयात. इथे मायनस टू आहे आणि या ठिकाणी मायनस एट आहे. आपण पाहिले की नंबर लाईनवर राईट साईडला जे नंबर्स असतात ते मोठे असतात, राईट साईडचे नंबर्स मोठे मोठे होत जात असतात. मग मायनस टू इज ग्रेटर दॅन मायनस एट. नेक्स्ट, मायनस वन मायनस टू, कोणता नंबर मोठा आहे? इथे आहे मायनस वन आणि या ठिकाणी आहे मायनस टू. मायनस टूच्या राईट साईडला मायनस वन आहे, मग मायनस वन इज ग्रेटर दॅन मायनस टू. नेक्स्ट, सिक्स अँड मायनस थ्री, कोणता नंबर मोठा आहे? सिक्स आहे इथे या ठिकाणी आणि मायनस थ्री आहे या ठिकाणी. कोणता नंबर मोठा आहे? सिक्स हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि मायनस थ्री हा नेगेटिव्ह नंबर आहे. पॉझिटिव्ह नंबरपेक्षा नेगेटिव्ह नंबर हे छोटे असतात, मग सिक्स इज ग्रेटर दॅन मायनस थ्री. नेक्स्ट, मायनस फोर्टीन मायनस फोर्टीन, दोन्हीकडे मायनस फोर्टीन आहे, म्हणजेच हे इक्वल आहेत. इथे राईट करूयात, मायनस फोर्टीन इज इक्वल टू मायनस फोर्टीन. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आर नेक्स्ट व्हिडिओ. टिल दॅन कीप लर्निंग, कीप एन्जॉईंग. बाय बाय.